विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीटच्या स्कोरानुसार आपल्याला महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त अदर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. यालाच आपण असंही म्हणू शकतो की कोणकोणत्या ओपन स्टेट आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला MBBS प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार. जसे की तुम्हाला बोर्ड वरती दिसत आहेत या ठिकाणी टोटल आपण 19 स्टेट बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि 19 स्टेट मध्ये हा जो क्रायटेरिया असणार आहे ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेचा हा क्रायटेरिया सेम नसणार आहे. प्रत्येक ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी हा रूल्स रेग्युलेशन, काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन, कॉलेजचे फी स्ट्रक्चर, त्यानंतर कॉलेज त्या त्या स्टेटमध्ये किती पर्सेंट बाहेरच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन दिलं जातं याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला क्लिअरली कळून जाणार आहे ज्याही वेळेस आपण नीट एक्झामिनेशन देऊ किंवा नीटचा रिझल्ट येईल, रिझल्ट आल्यानंतर आपल्या मार्क्सानुसार आपल्याला कुठल्या स्टेटमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, या स्टेटला ऍडमिशन घेत असताना लागणारं फी स्ट्रक्चर काय याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार आहे. तर लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपल्याला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असतो त्यावेळेस भाग घेत असताना जवळपास आपल्याला नेहमीच ऐकून असतो की मल्टिपल काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असतात. मग विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कन्फ्युजन वाढायला चालू होतं की मला जर एखाद्या स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्या स्टेटमध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेताना कशा पद्धतीने घ्यावा. तर जेवढेही सध्या बोर्डवरती मी तुम्हाला स्टेट दिले आहेत त्या प्रत्येक स्टेट बाबत आपण इंडिव्हिज्युअल एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याबद्दल त्या त्या स्टेटचं डिटेल इन्फॉर्मेशन पण दिलं जाणार आहे की जेणेकरून ज्याही वेळेस विद्यार्थी पालक वेगवेगळ्या स्टेटच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असतील त्यावेळेस त्यांना अडचण येता कामा नये. किंवा सध्या तर विद्यार्थी जर पाहत असतील आपला इंस्टाग्राम असेल किंवा आपलं टेक्स्ट मेसेज किंवा आपल्याला जे आता सध्या फोन कॉल येतात त्याच्यामध्ये बरेच काही असे फ्रॉड लोकांचे फोन येतात की ज्या ठिकाणी त्यांना डायरेक्ट ऍडमिशन घेऊन देतो विदाउट एनी रजिस्ट्रेशन, नीट मध्ये नॉट क्वालिफाईड जरी असेल तरी ऍडमिशन मिळून जाईल. तर अशा भूलतापाला कधीच बळी पडायचं नाहीये. हे तुमची आता सुरुवात आहे, जशी जशी तुमची नीट एक्झामिनेशन होऊन जाईल तसं तसं या गोष्टीचं प्रमाण सुद्धा वाढत जाणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं, आपलं रजिस्ट्रेशन ज्याही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला रीतसर ऍडमिशन मिळू शकतं. पण जर रजिस्ट्रेशन नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला रीतसर ऍडमिशन घेता येत नाही किंवा कुठली थर्ड पार्टी सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळू देऊ शकत नाही. जर आपल्या संपूर्ण भारताचा विचार केला असता तर या ठिकाणी 3 ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट केल्या जातात. सर्वात फर्स्ट ऍडमिशन प्रोसेस आहे हे MCC काउन्सिलिंग, सेकंड आहे आपल्या महाराष्ट्र म्हणजे जेही काही आपल्या स्टेट काउन्सिलिंग असतात स्टेट काउन्सिलिंग, आणि नंतरची काउन्सिलिंग प्रोसेस आहे हे आयुष काउन्सिलिंग प्रोसेस. या 3 प्रोसेस माध्यमातूनच आपल्याला ऍडमिशन मिळत असते. याच्या व्यतिरिक्त जेही या ठिकाणी मेडिकलचे कोर्स आहेत या कोर्ससाठी अदर दॅन कुठलीच या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया नाहीये. त्यातच जेही आपल्या संपूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसला जोही आपला MCC आहे किंवा जी आपली MCC वेबसाईट आहे या MCC वेबसाईटवरून भारतामध्ये जसे की आता आपण माहिती घेणारच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, पण एखाद्या विद्यार्थ्याला जर भारतामधल्या कुठल्याही राज्यातल्या जर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पार्टिसिपेट करायचं असेल तर अशा विद्यार्थ्याला MCC वरती रजिस्ट्रेशन करून भारतातील जेवढेही MBBS कॉलेजेस आहेत या MBBS कॉलेजसाठी 15% जागेसाठी पार्टिसिपेट करू शकतो. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट कॉलेजला जर आपल्याला अदर राज्यात जायचं असेल तर त्यासाठी आपण 15% कोट्यातनं जाऊ शकतो. या ठिकाणी आपण असंही कन्सिडर करू शकतो की डोमिसियल फ्री ऍडमिशन ही विदाउट एनी डोमिसियल या ठिकाणी ऍडमिशन आपलं होऊ शकतं. नेक्स्ट आहे याच्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी. आता डीम्ड युनिव्हर्सिटीचा जरी विचार केला आपण तर MCC मार्फतच MBBSच्या 100% सीट फिलअप केल्या जातात. बऱ्याच वेळा डीम्ड युनिव्हर्सिटीचं बजेट या ठिकाणी निगोशिएबल असतं आफ्टर थर्ड राऊंड नंतर काही कॉलेजेसमध्ये, असं नाही की सर्व कॉलेजमध्ये, जे टॉप दर्जाचे कॉलेजेस आहे या ठिकाणी होणार नाही पण जे थोडंसं लो आहे या ठिकाणी या कॉलेजचं बजेट थोडंसं निगोशिएशन होऊ शकतं. नंतर येतं आपलं या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट. जेही या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत याच्यातल्या जवळपास 85% सीट्स काही राज्यातल्या 85% सीट या
आपल्या स्टेट काउन्सिलिंग अनुसार भरल्या जातात. म्हणजे जेवढंही तुमच्या बोर्डवरती दिलेला काउन्सिलिंग प्रोसेस आहे या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसच्या जवळपास म्हणतोय. काही राज्यामध्ये हा क्रायटेरिया डिफरंट आहे, म्हणून मी जवळपास हा 85% सीट या प्रत्येक राज्याच्या, ज्याही प्रत्येक राज्याची वेगवेगळी काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्या काउन्सिलिंग प्रोसेस अंतर्गत या सीट फिलअप केल्या जात असतात. हे खूप महत्वाचे रूल्स रेग्युलेशन आहेत, कारण ज्यावेळेस विद्यार्थी पालक आपल्याला थोडेसे मार्क कमी येतात आणि आपण अदर स्टेट्स ऑप्शन सर्च करत असतो, त्यावेळेस कुठून तरी फोन आलेला असतो, कोणाचा तरी मेसेज येतो आणि त्या ठिकाणी आपण कॉल करून आपली थोडं बऱ्याच वेळेस पालकांची फसवणूक झालेली आपण पाहत असतो. लक्षात घ्या, कुठलाही काउन्सिलर असो या तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडनं ऍडमिशन करत असाल, तो वे ऑफ मीडियम असू शकतो. एखाद्या वेळेस तुमच्या त्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियातली एखादी अमाऊंट कमी होऊ शकते किंवा लास्ट राऊंडला त्याची अमाऊंट किती आहे याच्याबद्दल माहिती होऊ शकते, पण डायरेक्टली कुणी असं ऍडमिशन देऊ शकत नाही की तुम्हाला ऍडमिशन मी देतो तुमचे किती जरी मार्क्स असू द्या. कारण शेवटी आपल्याला या सर्व प्रोसेस मधनं जर मिळत असेल ऍडमिशन तर ते ऍडमिशन खरं आहे, अन्यथा आपली कुठेतरी फसवणूक होत आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. ठीक आहे, तर आपण पाहूयात आता जे काही तुमच्या बोर्डवरती स्टेट दिल्या त्याचं प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला किती परसेंट सीट्स मिळतात याबद्दल. तर सर्वप्रथम आपण आंध्र प्रदेशचा विचार करू. आंध्र प्रदेशमध्ये आपण जर ऍडमिशनसाठी जात असो तर या ठिकाणी आपल्याला 15% जागा मिळत असतात. या जागा अगोदर बऱ्याच जास्त प्रमाणात होत्या, पण आता या सीट्स कमी करून 15% आलेल्या आहेत. नंतर बिहार, बिहार राज्यामध्ये जेही विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेसला अप्लाय करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना, तो होम स्टेटचा जरी असेल म्हणजे प्रॉपर बिहारचा जरी असेल आणि तो आपल्या महाराष्ट्र जरी कॅन्डिडेट असेल, दोन्ही कॅन्डिडेट आपले टोटली 100% सीटसाठी या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. कारण या ठिकाणी फक्त मेरिट नंबरवरती ऍडमिशन दिलं जातं. या ठिकाणी जरी तो बिहार डोमिसाईल असेल तरी पण त्या ठिकाणी ऑदरच्या मेरिट प्रमाणे त्याला ऍडमिशन घ्यावं लागतं. नेक्स्ट आहे छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये आपल्याला जवळपास 20% सीटवरती ऍडमिशन मिळत असतं. नंतर हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला जेवढ्याही सीट किंवा त्यांचे जेवढेही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, बऱ्यापैकी कमीच कॉलेजेस आहेत, त्या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला, ज्या कॉलेजेसमध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी जे कॉलेजेस आहेत याच्यामध्ये आपल्याला 30% सीट्स या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यानंतर हरियाणा, हरियाणामध्ये आपल्याला 35% जागा या ठिकाणी रिझर्व असतात. त्यानंतर कर्नाटका, कर्नाटकामध्ये या ठिकाणी मेरिट नंबर अनुसार 15% जागा, म्हणजे जवळपास कर्नाटकामध्ये 650 सीट्स आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. की ज्याही विद्यार्थ्यांनी KCET चा फॉर्म भरला आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड थ्रू ऑप्शन फॉर्म वगैरे भरून प्रोसेस करत आहेत या सर्व विद्यार्थ्याला अप्रॉक्सिमेटली 650 जागा मिळत असतात. ज्याही कॉलेजचं बजेट या ठिकाणी 10 लाखाच्या पुढे चालतं, जवळपास 18 लाखापर्यंत या कॉलेजेसचं फीस बजेट चालत असतं. पण याच्या व्यतिरिक्त कर्नाटकमध्ये जस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेटला सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं, कारण गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या कॉलेजेसची संख्या महाराष्ट्रासारखीच कर्नाटकमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आहे. तर शेवटला या राज्यामध्ये बऱ्याच या ठिकाणी लो कोट ऑफला सुद्धा चांगले कॉलेजेस या ठिकाणी मिळत असतात आणि त्याची अमाऊंट जवळपास 1 करोडच्या पुढे किंवा जवळपास 1 करोडच्या जवळ जात असते. याच ठिकाणी विद्यार्थी पालकांची जास्त फसवणूक होते, कारण बऱ्याच वेळेस अशा बऱ्याच लोकांकडनं कॉल, मेसेजेस, रील्स मध्ये असं ऐकण्यात येतं की लो मार्क्सला ऍडमिशन, या ठिकाणी विद्यार्थी पालक 5, 10, 50, 50 लाख रुपये देऊन ठेवतात आणि शेवटला काहीच मिळत नाही. का? कारण या ठिकाणी प्रॉपर इन्फॉर्मेशन नसल्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी चुकीच्या घडतात आणि शेवटी विद्यार्थ्याचा लॉस होतो, 1 इयर सुद्धा वाया जातं. त्यामुळं जेही विद्यार्थी अशा मॅनेजमेंट सीटसाठी जाणार असतील यावेळेस विद्यार्थ्यांनी थोडंसं केअरफुली जावं. दरवर्षी तुम्ही न्यूजवरती ऐकतात की फसवणूक झाली, तसं आपली या ठिकाणी कुठं फसवणूक होता कामा नये. नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी झारखंड. झारखंडमध्ये या ठिकाणी 15% झारखंडचं ज्यावेळेस आपण विचार करू तर या ठिकाणी 65 सीट्स मिळतात. म्हणजे कॉलेजेस आहेत 1 ते 2 कॉलेजमध्ये जे सीट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 65 सीट या ठिकाणी उपलब्ध होतात. नंतर आहे केरळ राज्य. केरळ राज्याचे या ठिकाणी आपल्याला 15% जागा या ठिकाणी उपलब्ध होत असतात. नंतर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या काउन्सिलिंग प्रोसेसचा जर आपण विचार केला तर ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला मध्य प्रदेशच्या आपला जोही राऊंड 2 असतो, राऊंड 2 नंतरच रजिस्ट्रेशनला आपल्याला चान्स मिळत असतात. फर्स्ट राऊंडचे रजिस्ट्रेशन क्लोज झाले, ऍडमिशन क्लोज झाल्यानंतर मग आपण सेकंड राऊंडसाठी मध्य प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आणि मध्य प्रदेशमध्ये MBBSला ऍडमिशन मिळणं हे नच्या बरोबरच असणार आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच तुम्हाला
प्रत्येक स्टेट अनुसार मी एक सेपरेट व्हिडिओ देणार आहे की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअरली कळायला पाहिजे की आपल्याला कुठल्या स्टेटमध्ये पार्टिसिपेट जर आपण झालो तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त बेनिफिट मिळणार आहे. नेक्स्ट आहे आपल्या यामध्ये मध्य प्रदेशानंतर मणिपूर. मणिपूरमध्ये 64 सीट्स आपल्याला मिळणार आहेत, 1 ते 2 कॉलेजेस आहेत त्यामधल्या टोटल 64 सीट्स आपण घेऊ शकतो. त्यानंतर पॉंडिचेरी, पॉंडिचेरीमध्ये आपण 30% सीटसाठी या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. राजस्थानमध्ये आपण राऊंड 2 नंतर या ठिकाणी इलिजिबल असणार आहे. राजस्थानचा जर आपण या ठिकाणी विचार केला सेम एज मध्य प्रदेश सरकार, त्यांचा राऊंड 1 हे त्या डोमिसियल स्टुडंटसाठी असणार आहे. नंतर राऊंड 2 ला जे काही वॅकंट सीट्स उरतील त्यामध्ये सर्व कॅन्डिडेटला या ठिकाणी एंट्री अवेलेबल होणार आहे. नंतर सिक्कीम, सिक्कीमसाठी आपल्याला 15 ते 20% याप्रमाणे आपलं रिझर्वेशन सीट्स असणार आहेत. आणि त्यानंतर त्रिपुरा, त्रिपुरामध्ये आपल्याला जवळपास 20% सीट रिझर्वेशन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्रिपुरामध्ये जेही विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस साठी भाग घेतील तो मग विद्यार्थी कुठल्याही राज्यातला असो त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही स्कॉलरशिप मध्ये येतो तो विद्यार्थी त्या ह्याच्यानुसार त्या स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळत असतात त्रिपुरामध्ये. नेक्स्ट आहे आपलं तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये जवळपास आपल्याला 35% या ठिकाणी रिझर्वेशन मिळत असतं. नंतर आता हायलाइट मी करून देईन जे आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जातात या ठिकाणी तेलंगणामध्ये, तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटकामध्ये या 3 स्टेटमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची जाण्याची संख्या किंवा ऍडमिशन घेण्याची संख्या खूप जास्त आहे. तर या 3 मी तुम्हाला सेपरेटली एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ देणारच आहे, त्यामध्ये इन डिटेल या प्रोसेस बद्दल माहिती देईल. तेलंगणामध्ये जवळपास आपल्या 15% जागा मिळतच असतात. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 100% सीट म्हणजे जेवढेही त्यांचे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज असेल तेवढ्या सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये आपण 100% जागेसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करत असतो. नंतर उत्तराखंड, उत्तराखंडमध्ये 50% सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपण पार्टिसिपेट करू शकतो. शेवटचा वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉलमध्ये आपण 35% जागेसाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो. तसंच आपला महाराष्ट्र, महाराष्ट्र मी शेवटला का ठेवलाय कारण महाराष्ट्र हा क्लोज स्टेट आहे, त्याला आपण ओपन स्टेट म्हणू शकत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट MBBSच्या कॉलेजचा जर विचार केला 85% हे आपलं स्टेट गव्हर्नमेंट फिलअप करतं, 15% जागा MCC फिलअप करतं हे गव्हर्नमेंट MBBSचा. पण जेव्हा आपण सेमी गव्हर्नमेंटचा विचार करतो तर यातल्या 85% जागा ह्या आपलं स्टेट गव्हर्नमेंटच फिलअप करतं. म्हणजे 15% जागा असतात ह्या 15% जागा NRI किंवा आपण इन्स्टिट्यूट लेवल या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो. तर या जागा या सर्व स्टुडंटसाठी असतात, असं नाही की ते फक्त महाराष्ट्र स्टुडंटसाठी. तर NRI सीट ह्या सीट्स आपण सर्व राज्यातील विद्यार्थी किंवा कुठलाही विद्यार्थी या NRI सीट किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी अप्लाय करू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला नेहमी ऐकण्यात असते की महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे, पण क्लोज स्टेट असून सुद्धा या ठिकाणी जर आपण मॅनेजमेंटनं जात असेल तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळवता येतं फॉर NRI सीट्समधनं. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला जवळपास मी कन्सिडर करेन, 20 मी कन्सिडर करणार नाही, 19 स्टेटमध्ये आपण ओपन स्टेट किंवा आपल्या नीटच्या मार्क्सवरती आपण ऍडमिशन मिळवू शकतो. आणि या नीटच्या मार्क्सवरती लक्षात घ्यायचं आहे हे प्रश्न कधी उद्भवतात, ज्यावेळेस विद्यार्थ्याचे मार्क थोडेसे कट्टाकट्टे असतात आणि विद्यार्थ्याला MBBSच करायचं आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला अदर स्टेट ऑप्शन्सला भाग किंवा अदर स्टेट ऑप्शनचा आपल्याला विचार करावा लागतो. अदर स्टेटला ऍडमिशन घेत असताना कोणकोणत्या गोष्टीचा काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल